आणि आता बातमी आहे सामच्या इम्पॅक्टची। त्र्यंबकेश्वरच्या शेंद्रीपाड्याच्या तास नदीला आलेल्या पुरामध्ये आदित्य ठाकरेंच्या आदेशानंतर बांधण्यात आलेला लोखंडी पूल वाहून गेला होता, तो आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशाने उभारला जाणार आहे। आदिवासी महिलांना पुन्हा एकदा हंडाभर पाण्यासाठी लाकडी बल्लीवरून नदी ओलांडण्याची वेळ आली असं वृत्त साम टीव्हीने प्रसारित केलं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली असून वाहून गेलेल्या पुलाच्या जागी तातडीने दुसरा लोखंडी पूल उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आल्यात। पुढच्या 2 ते 3 दिवसात या ठिकाणी तब्बल 1500 किलो वजनाचा नवा लोखंडी पूल बसवण्यात येणार आहे। आणि आता बातमी आहे आदित्य ठाकरेंसंदर्भातली। आदित्य ठाकरेंच्या पैठण दौऱ्याला तुफान प्रतिसाद मिळतोय। एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला उभारी देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा काढली आहे। या यात्रेदरम्यान आदित्य ठाकरेंना मोठा प्रतिसाद मिळतोय। आदित्य ठाकरेंशी संवाद साधत असून कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतायत। आदित्य यांच्या दौऱ्यामध्ये युवा सैनिकांची मोठी गर्दी दिसून येते। दादागिरी भांडण असं सगळं नाही, हे मी कधीच बोलणार नाही। माझं एवढंच आहे की आमचं काय नक्की चुकलं आणि ज्यांनी सर्व काही दिलं तुम्हाला त्यांच्या पाठीत का खंजीर खुपसला, हेच दुःख आहे आमचं। राग नाही मनात, द्वेष नाही काहीच। आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं। युवा कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते।